नमस्कार नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने अखेर लॉकडाऊन संदर्भात पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो व्हिडिओशोडपर्यंत नक्की पहा व्हिडिओ पडल्यास लाईक करायला मात्र अजबात विसरू नका देशामध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे हा आकार माजवला आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये देशभरामध्ये पहिल्यांदाच एका दिवसात तब्बल एक लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती यानंतर अवघ्या अडीच आठवड्यामध्ये हा आकडा तब्बल तीन लाखाच्या पुढे गेला होता त्यावर गेल्या सहा दिवसापासून देशभरामध्ये दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या असल्याने ठाकरे सरकारने कडक निर्बंध म्हणत एक प्रकारे लॉकडाऊन लावला होता हा लॉकडाऊन एक मे सकाळी सात वाजेपर्यंत लागू करण्यात आला होता मात्र आता हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे महाराष्ट्र सरकारने बावीस एप्रिल रोजी राज्य कडक लॉकडाऊन जारी केला असून सार्वजनिक वाहतूक देखील बंद केली आहे मात्र राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि वैद्यकीय ताण पाहता हा लॉकडाऊन आता पूर्णपणे दिवस वाढवण्यात आला निर्णय राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने घेतला आहे या संदर्भातली सविस्तर माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वतः दिली आहे त्याचबरोबर या संदर्भात लवकरात लवकर सूचना राज्य सरकार आता जाहीर करणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली असून ऑक्सिजन बेड रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणत आहे त्याचबरोबर वैद्यकीय यंत्रणेवरती देखील भारी ताण पडत असून ठिकाणी कोविड सेंटर उभा करण्यासाठी नर्सिंग स्टाफ देखील मिळत नाही त्यामुळेच राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने हा महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला असून आता लॉकडाऊन हा पूर्णपणे पंधरा मे पर्यंत लागू राहणार असल्याचं शासनातर्फे सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या गडामुळे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील